पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना आता पूर्णपणे हातपाय पसरू लागलाय. गेल्या 24 तासात 43 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे चिंता आणखीनच वाढलेली आहे. दुर्दैवाने 3 महिलांचा कोरोनानं बळी गेला, परंतु दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी एकाच वेळी 62 जण बरे होऊन घरी गेले. तर पनवेल ग्रामीणमध्ये मंगळवारी नव्याने 7 रुग्ण आढळले, त्यामध्ये एका 2 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. तर 12 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. नवीनपणे सेक्टर 10 शिवसोनेरी सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. पनवेल साईनगर गोविंदसागर सोसायटी येथील 32 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 35 रिद्धिसिद्धी अपार्टमेंट येथील 32 वर्षीय 9 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. खारघर ओयपेट येथील 40 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. नावडे खेडूकपाडा येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. खारघर सेक्टर 21 संकल्प विहार सोसायटी येथील 47 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर सेक्टर 21 तिरुपती आर्केड येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. कामोटे कोयना अपार्टमेंट येथील 26 वर्षीय 9 महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आले आहेत. नवीन पनवेल सेक्टर 16 पोदी नंबर 2 येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. पनवेल कच्ची मोहल्ला जुलेबाडी मंजिल येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. कामोट येथील एका हॉस्पिटलमधील कार्यरत असलेल्या 3 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या असून या 3 व्यक्ती पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. खारघर वास्तुविहार सेक्टर 16 येथील 22 वर्षीय 1 महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली असून ही महिला पूर्णपणे बरी झालेली आहे. कामोटे नौपाडा भगत बिल्डिंग येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या असून त्यापैकी 1 व्यक्ती पूर्णपणे बरी झाली आहे. कामोटे सेक्टर 35 कृषी सोसायटी येथील 34 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 9 सरगम सोसायटी येथील 38 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल तक्का वेदांत सोसायटी येथील 37 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 36 तिरुपती कॉम्प्लेक्स येथील एकाच कुटुंबातील 4 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. नवीन पनवेल सेक्टर 4 मेघमल्हार सोसायटी येथील 21 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. नवीन पनवेल सेक्टर 15 DY पाटील सोसायटी येथील 50 वर्षीय 1 महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कळंबोली करिश्मा सोसायटी येथील 37 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. तोळजा फेज 1 सावंत बिल्डिंग येथील 22 वर्षीय 1 महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कळंबोली सेक्टर 13 श्रद्धा सोसायटी येथील 50 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे कृष्णा बिल्डिंग येथील 40 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर शांतिकुंज सोसायटी येथील 36 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे येथील एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेली 27 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 8 दीपक सोसायटी येथील 51 वर्षीय 1 महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर सेक्टर 20 कस्तुरी हाईट्स येथील 34 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. रोडपाली येथील 22 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर सेक्टर 8 शांती निकेतन येथील 24 वर्षीय 1 महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खांदा कॉलनी सेक्टर 10 इंद्रप्रस्थ सोसायटी येथील 50 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. नवीन पनवेल सेक्टर 13 ए टाईप चाळ येथील 53 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. तर महापालिका क्षेत्रात उलवे सेक्टर 19 येथील रिद्धिसिद्धी सोसायटीतील 53 वर्षाच्या व्यक्तीला कोरोना झालेला आहे. संबंधित रुग्ण हा AC मेकॅनिकल आहे, त्याला स्थानिक संसर्ग झाला असावा. विचुंबे येथील सिद्धिविनायक आर्केड या इमारतीत राहणाऱ्या एका 54 वर्षीय मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्याला कोविड-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे. कामाच्या ठिकाणीच या आजाराची लागण झालेली आहे. वामजे येथील 47 वर्षीय व्यक्तीला स्थानिक कोरोना संसर्ग झालेला आहे. भोकरपाडा येथील 30 वर्षीय तरुणाला कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला आहे. संबंधित रुग्ण खासगी नोकरी करतो, त्यालाही स्थानिक संसर्ग झाल्याचा अंदाज तालुका प्रशासनाने वर्तवला आहे. उसरली खुर्द मधील निळकंठ विश्व फेज 2 मध्ये राहणाऱ्या 31 वर्षीय महिलेला कोविड-19 पॉझिटिव्ह झालेला आहे. याच कुटुंबातील 2 वर्षाच्या लहानग्या मुलीला या आजाराचा संसर्ग झालेला आहे. उलवे सेक्टर 19 मधील एका 26 वर्षीय महिला कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे. कुटुंबातील इतर सदस्यापासून संसर्ग झाल्याचा अंदाज तालुका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान महापालिका हद्दीत 3 महिलांचा मृत्यू झाला असून त्यात कळंबोली सेक्टर 3E KL6 येथील 59 वर्षीय 1 महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली होती. सदर महिलेचे दुःख निधन झाले आहेत. कळंबोली सेक्टर 8 बियांका सोसायटी येथील 35 वर्षीय 1 महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिलेचे दुःख निधन झाले आहेत. कळंबोली सेक्टर 3E E1 येथील 50 वर्षीय 1 महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली होती. सदर महिलेचे दुःखद निधन झाले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कामोटे 23 कळंबोली 20 खारघर 10 नवीन पनवेल 5 पनवेल 3 तोळजा 1 तर ग्रामीणमध्ये पोंजे 1 कुंडेवाळ 1 दापिवली 1 उसरली खुर्द 3 पालीदेव 3 पळसपे 1 उलवे 2 अशा एकूण 74 रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.